नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली प्राचीन देवीची मंदिरं पाहतोय. आज आपण आलेलो आहोत काळबादेवी परिसरात. काळबादेवी मंदिर आपण पाहणार आहोत. नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली पुरातन मंदिरं पाहतोय आणि आज आपण आलेलो आहोत काळबादेवी परिसरातील काळबादेवी या मंदिरात. काळबादेवी या देवीमुळेच या परिसराला सुद्धा काळबादेवी हे नाव प्राप्त झालंय. तर ही मूळ देवता जी होती ती ब्रिटिश कालीन आहे आणि 1785 मध्ये तिचं मोठं मंदिर होतं, पण ब्रिटिशांच्या राजवटीत ते मंदिर हस्तगत केलं गेलं आणि त्यानंतर त्याच्या रूपात ती देवता माहीमच्या किल्ल्यामध्ये ठेवली गेली होती आणि त्यानंतर तिचं काळबादेवी या परिसरात मोठं छोटंसं मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर या काळबादेवी परिसराला काळबादेवी असं नाव प्राप्त झालं. तर आपण काळबादेवीच्या गाभाऱ्यात उभे आहोत आणि इथे आपण तीन देवता पाहू शकतोय. या तीनही देवतांचे जे मुखवटे आहेत ते सोन्याचे आहेत आणि या तीनही देवता कोणत्या आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. तर आपल्यासोबत या काळबादेवी मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर या तीन देवता आपल्याला दिसत आहेत, तर या कोणत्या देवतांची रूप आहेत? मध्ये ठेवलेली देवी आहे ना, ती महाकालीचं रूप आहे श्री काळबादेवी. तिच्या उजवीकडे आहे महालक्ष्मी आणि महासरस्वती. काळबादेवी मंदिरात गाभाऱ्यात उभे आहोत. काळबादेवीच्या जी मधली देवी आहे ती महालक्ष्मी कालीमाता देवी आहे आणि तिला तिचंच काळबादेवी हे रूप आहे, काळबादेवी असं म्हटलं जातं. त्यानंतर सरस्वती आहे आणि महाकाली आहे. तर अशा प्रकारे आपण काळबादेवीतल्या गाभाऱ्यातल्या मंदिर देवतेंची रूपं पाहिली. आजच्या भागात आपण काळबादेवी या मंदिरात आलो होतो, त्या देवीचं रूप आपण पाहिलं, तिचं महात्म्य जाणून घेतलं, त्या मंदिराबद्दलही आपण माहिती जाणून घेतली. मी अदिती तरडे, कॅमेरामॅन ललित चौधरीसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.